नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तेवीस सप्टेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी मंगळवारी जिल्ह्यात नऊशे करोना बाधित आढळले बाधितांचा एकूण आकडा अडतीस हजार एकशे एकोणसाठवर पोहोचला सध्या चार हजार एकशे शेहेचाळीस सक्रिय रुग्ण आहेत आतापर्यंत सहाशे बत्तीस करोना बळी गेल्या असून यात मंगळवारच्या अठरा मृतांचा समावेश आहे दरम्यान करोनावर मात केलेल्यांची संख्या आता तेहतीस हजार तीनशे झाली आहे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सत्त्याऐंशी टक्क्यांवर आहे निवासा तालुक्यातील मुळा उजवा कालव्यावर उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण करण्यासाठी सर्वेक्षण व अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दा देण्यात आल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने दानादान उडून दिली डाऊस खुर्द जेऊर कुंभारी चांदी कसारे परिसरात ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले शेतीतील सोयाबीन ऊस मका आदी पिके संपूर्ण पाण्याखाली गेली होती डाऊस गावात जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना घरी जाताच आले नाही वैभवनगर खडक वसाहत परिसरातील घरे पाण्याखाली गेली होती चांदे कसारे घारी या दोन गावांच्या मधून वाहणाऱ्या जाम नदीला पूर आला होता श्रीरामपूर तालुक्यातील नाहूर रामपूर जाफराबाद नायगाव सराला गोवर्धन निमगाव खैरी मातुलठाण माळेवाडी उंदिरगाव आदी भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली शेतकऱ्यांच्या मका ऊस कपाशी बाजरी सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे बाजार समितीच्या टाकीभान उपबाजारात मोठ्या इलेक्ट्रॉनिक काट्याच्या वजनात अपरातापर होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे खिर्डीतील सेवा संस्थेचे चेअरमन शनेश्वर पाराजी पवार यांनी तक्रार केली होती हा काटा तात्पुरता बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत निपाणी वडगाव येथे दोघांना मारहाण करून जीवेन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकाच अटक झाली आहे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथे खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट नगर दवण महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळेस जमाव पांगवण्यात यश मिळवले या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार